आपल्याशी ज्यांनी बैमानी के केली होती त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम आपण सहा महिन्यापूर्वी केलं सहा महिन्यापूर्वी आपण दाखवून दिलं की बैमानी आम्ही सहन करणार नाही आणि कोल्हापूरच्या भाषेत आपण जर सांगितलं तर असं चितपट केलं की पुन्हा आता उठून उभं राहता येणार नाही अशा प्रकारची त्या ठिकाणी आपण अवस्था केली आणि म्हणून आज आपण लक्षात घ्या केवळ सहा महिने सरकार येऊन झाले पण अनेक महत्वाचे निर्णय आपण केले आपल्याला माहिती आहे मागच्या सरकारच्या काळामध्ये सातत्याने केवळ घोषणा व्हायची ज्यांनी प्रामाणिकपणे शेतीचं कर्ज भरलंय त्यांना पन्नास हजार रुपये इन्सेंटिव्ह देऊ पण आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय खरं नाही असे लबाड होते तीन तीन वेळा घोषणा केल्या टाळ्या वाजवून घेतल्या पण एक फुटकी कवडी देखील दिली नाही आपलं सरकार आल्याबरोबर प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पन्नास हजार रुपये देणं आपण सुरू केलं पहिल्या जतक्यात साडेसहा लाख शेतकऱ्यांना दिले आता तीन लाख शेतकऱ्यांना अजून देतोय त्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांना देखील आपण देतोय आणि याच वेळी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना सात हजार कोटी रुपये हे त्या ठिकाणी देण्याचं काम आपल्या सरकारच्या माध्यमातून आपण केलं आहे खरं म्हणजे मोठ्या प्रमाणात योजनांची सुरुवात झाली आहे आज आपण पाहतो अडीच वर्ष महाराष्ट्रामध्ये एकही नवीन योजना होत नव्हती पण आता महाराष्ट्राला फास्ट ट्रॅकवर आणण्याचं काम आपण करतोय या महाराष्ट्रामध्ये खरं म्हणजे आता ट्वेंटी ट्वेंटीची मॅच आपल्याला खेळायची आहे कारण आपल्याला कल्पना आहे की आपले अडीच वर्ष वाया गेले आहेत अडीच वर्षा वर्षात पाच वर्षाचं काम आपल्याला करायचं आहे पण मला विश्वास आहे की तुमच्यासारखे लोक कार्यकर्ते पाठीशी असल्यानंतर निश्चित ही ट्वेंटी ट्वेंटीची मॅच आपण जिंकू आणि अडीच वर्षामध्ये आपण अडीच वर्षामध्ये पाच वर्षाचं काम हे निश्चितपणे या ठिकाणी करून दाखवू